दुधामधनं कॅल्शियम मिळतं, अंड्यातनं प्रोटीन मिळतं, नाचणीतनं आयर्न मिळतं, यासारख्या बऱ्याच गोष्टी आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेल्या आहेत. परंतु ही प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ही जी सगळी न्यूट्रियंट्स किंवा पोषक तत्वं आहेत, ती आपण एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात व्यवस्थित प्रमाणात शोषली जातात का? आपलं शरीर वेगवेगळ्या त्याच्या फंक्शन्ससाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. याचीच उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्याच्या काळात आपण सगळेच जण आपण कुठल्या प्रकारचं अन्न घेतोय, कोणत्या कॉम्बिनेशन्समध्ये घेतोय, त्यातनं आपल्याला काय मिळतंय, या सगळ्याविषयी अतिशय सजग किंवा अवेअर झालेलो आहोत. परंतु ह्या गोष्टीतनं, या सगळ्या पदार्थातनं आपल्याला जी न्यूट्रियंट्स मिळतात, म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात, त्याचा आपल्या शरीराला खऱ्या अर्थाने उपयोग होण्यासाठी आपण ती योग्य कॉम्बिनेशन्समध्ये खावी लागतात, किंवा काही काही छोट्या छोट्या स्वयंपाकाच्या पद्धती बदलूनसुद्धा ती आपल्या शरीरात जास्त उपयोगी ठरू शकतात. आणि त्याच टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिली टिप आहे ती व्हिटॅमिन सी आणि आयर्नच्या कॉम्बिनेशनविषयी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशात ॲनिमिया, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, म्हणजे आयर्नची कमतरता रक्तात असणं, ही अतिशय कॉमन गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्यापैकी बरेच जण आयर्नचे वेगवेगळे सोर्सेस नियमित जेवणात ठेवण्याचा प्रयत्नही करतात. परंतु आयर्न हे आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची असते, ती म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी एक प्रकारे आपल्या शरीरात कॅरियरचं काम करतं. अन्न पदार्थामध्ये जे आयर्न असतं ते ॲब्झॉर्ब करून घेण्याचं काम व्हिटॅमिन सी सतत करत असतं. आणि त्याच्यामुळेच कुठलाही आयर्न सोर्स खाताना, आपण समजा पालेभाज्या खात असू, नॉनव्हेज पदार्थ खात असू, किंवा ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या गोष्टी खात असू, तर ह्या प्रत्येक गोष्टींच्या बरोबर आपण छोट्या प्रमाणात काहीतरी व्हिटॅमिन सीचा सोर्स खाल्ला, म्हणजे लिंबू पिळलं, कोकम वापरलं, चिंच वापरली, संत्री, मोसंबी, बेल पेपर्स, म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या आपल्याला मिळतात, या सगळ्या गोष्टी व्हिटॅमिन सी रिच असल्यामुळे त्या आपण आयर्नच्या सोर्सेसबरोबर खाल्ल्या तर आपल्या शरीरात आयर्न ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं आणि पुढे त्याचं हिमोग्लोबिन बनण्यासाठी सुद्धा मदत होते. त्याच्यामुळे ह्यापुढे प्रत्येक वेळेस आयर्न रिच सोर्स खाताना त्याच्याबरोबर व्हिटॅमिन सी घ्यायला विसरू नका. दुसरी टिप आहे ती प्रोबायोटिक फूड्स खाण्याविषयी. आता हे प्रोबायोटिक काय असतं हे आपण समजून घेऊच या. परंतु त्याच्या आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की आपल्या शरीरात आपण जेव्हा जेवतो तेव्हा त्या अन्नाचं पूर्ण पचन झाल्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये, म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमध्ये, बऱ्याचशा या जीवनसत्वांचं, न्यूट्रियंट्सचं ॲब्सॉर्प्शन होत असतं. म्हणून मोठ्या आतड्याची हेल्थ व्यवस्थित असणं हे अतिशय आवश्यक आहे. आता या मोठ्या आतड्यामध्ये काही हेल्दी बॅक्टेरिया सतत ग्रो होत असतात. ते आपल्या शरीरात न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर आता हे प्रोबायोटिक्स म्हणजे काय असतात? तर हे प्रोबायोटिक म्हणजेसुद्धा आपल्या शरीराला आवश्यक असणारे काही हेल्दी बॅक्टेरिया असतात. आणि ते आपल्याला कुठून मिळतात? तर कुठल्याही प्रकारच्या फर्मेंटेड किंवा आंबवलेल्या गोष्टींमधनं मिळतात. आपल्या जेवणातला प्रोबायोटिकचा सर्वात महत्त्वाचा सोर्स म्हणजे दही आणि ताक. कारण दही ताक जेव्हा बनतं तेव्हा त्याच्यात ॲटोमॅटिकली काही हेल्दी, आपल्या शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया त्याच्यात वाढत असतात आणि त्यामुळे आपल्या मोठ्या आतड्याची हेल्थ व्यवस्थित राहायला मदत होते. त्याबरोबरीनेच इडली, डोशासारखे आंबवलेले पदार्थ, बऱ्याच महाराष्ट्रीयन घरांमध्ये तांदूळाचा किंवा गव्हाचा चीक बनवला जातो, ज्याच्या पुढे चिकोड्या वगैरे केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी प्रोबायोटिक रिच आहेत आणि त्या खाल्ल्यामुळे मोठ्या आतड्याची हेल्थ व्यवस्थित राहते आणि त्यामुळे आपण खाल्लेले सगळे न्यूट्रियंट्स छान आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. तिसरी टिप आहे ती जेवणात नियमितपणे फॅट्स इन्क्लूड करण्याविषयी. आता आपल्याला वाटेल की डायटिशियन फॅट खायला सांगते हे काय आहे, परंतु
आपल्याला गुड क्वालिटी फॅट्स किंवा चांगल्या प्रकारचे फॅट्स खाणं आवश्यक असतं. का माहिती आहे? आपल्या शरीरात असे काही व्हिटॅमिन्स आपल्या पदार्थांमध्ये आहेत, जसं की व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के. हे चार प्रकारचे व्हिटॅमिन्स फक्त फॅट असेल तेव्हाच ॲब्झॉर्ब होतात, कारण ते फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स असतात. म्हणजे ते फक्त स्निग्ध पदार्थांमध्येच विरघळून आपलं शरीर त्याचा वापर करू शकतो. मग आपण जर अजिबातच फॅट्स खात नसू तर हे व्हिटॅमिन्स अन्नात असूनसुद्धा ते आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होणार नाहीत. म्हणूनच आपल्याकडे काही गोष्टींची इतकी व्यवस्थित कॉम्बिनेशन्स बनवली जातात, जसं की भोपळ्याचं भरीत करताना आपण तुपाची फोडणी देतो, कारण भोपळा हे व्हिटॅमिन एचा सर्वात छान सोर्स आहे आणि म्हणूनच त्याच्याबरोबर तूप खाण्याची प्रथा आहे. किंवा आमरसाबरोबर तूप खाल्लं जातं, ते ह्याच गोष्टींसाठी. वेगवेगळ्या भाज्यांना, वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांना आपल्याकडे जी फोडणी देण्याची पद्धत आहे ती याचसाठी की यातून जे फॅट्स आपल्या शरीरात जातात त्याच्यात हे व्हिटॅमिन ए, डी, ई, के विरघळतात आणि मग ॲब्झॉर्ब होतात. आणि त्याच्यामुळे फॅट्स अतिरिक्त प्रमाणात खाल्ले तर त्रास होतो ही खरी गोष्ट आहे, परंतु ते पूर्णपणे आहारातनं काढून टाकण्याची चूक कधीही करायची नाही. चांगल्या क्वालिटीचे फॅट्स म्हणजे व्हेजिटेबल ऑइल्स किंवा घरी बनवलेलं, घरी कढवलेलं तूप किंवा काही नट्स जसं की बदाम, अक्रोड, अळशी, ह्या गोष्टींमधनं आपल्याला चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळतात आणि त्याची आपल्या शरीराला गरज असते हे सगळे व्हिटॅमिन्स ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी. त्यामुळे थोड्या प्रमाणात फॅटसुद्धा खायलाच हवं. चौथी टिप आहे ती म्हणजे स्प्राउटिंग किंवा मोड आणणं याविषयी. आता आपण खरं तर स्प्राउट्स खावे, स्प्राउटिंग करावं हे खूप ऐकत असलो तरी हा अजिबात नवीन ट्रेंड नाही आहे. आपली अतिशय पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. आपल्याला पूर्वीपासून सगळे सांगतात की कडधान्य कधीही स्प्राउट आल्याशिवाय, म्हणजे मोड आणल्याशिवाय खाऊ नयेत. त्याचे दोन मुख्य फायदे आहेत. पहिला म्हणजे अर्थातच ती शिजवायला आणि पचायला दोन्ही सोपी होतात, कारण की एक डायजेशनची प्रोसेस त्या स्प्राउटिंगमध्ये, मोड आणण्यामध्येच पूर्ण होते आणि त्यामुळे आपल्या शरीरात ती सहज आपण पचवू शकतो. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट मोड आणण्यामुळे होते ती म्हणजे प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक ही सगळी प्रोटीन्स आणि मिनरल्स याच्यामध्ये थोडा थोडा स्प्राउटिंगमध्ये बदल होतो आणि ती अधिक सहजतेने आपल्या शरीरात शोषली जातील अशा फॉर्ममध्ये येतात केवळ कडधान्यांना स्प्राउट्स आणल्यामुळे. त्याच्यामुळे आजपासून नेहमी लक्षात ठेवा की फक्त भिजवून काही लोक कडधान्य खातात तसं न करता आठवड्यातनं निदान एकदा तरी आपण रेग्युलरली कुठली ना कुठली कडधान्य स्प्राउट्स करून, म्हणजे मोड आणून खाल्ली पाहिजेत. पाचवी टिप आहे ती कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन कॉम्बिनेशनमध्ये खाण्याविषयी. आपण बऱ्याचदा असं ऐकतो की व्हेजिटेरियन्सना पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळत नाही, किंवा जे लोक रोज नॉनव्हेज खात नाहीत त्यांनासुद्धा पुरेसं प्रोटीन्स आपल्या रोजच्या अन्नपदार्थातनं मिळत नाही. मग हे करण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. नेहमी कार्बोहायड्रेट म्हणजे धान्य आणि प्रोटीन हे कॉम्बिनेशनमध्ये खायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते प्लांट प्रोटीनमध्ये म्हणजे डाळी, कडधान्य याच्यामध्ये जे ज्या प्रकारचं प्रोटीन मिसिंग असतं ते आपल्याला कार्बोहायड्रेटमधनं सहज प्रकारे मिळू शकतं अशी निसर्गानेच सोय केलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे डाळ भात किंवा आमटी भात, त्याच्यानंतर राजमा चावल, दही भात किंवा इडली डोशामध्ये उडीद डाळ आणि तांदूळाचं कॉम्बिनेशन असतं. ही कॉम्बिनेशन्स का केलेली आहेत, कारण जे प्रोटीनमधले जे अमायनो ॲसिड्स असतात ते जे अमायनो ॲसिड डाळीत नाही आहे ते तांदुळात असतं आणि जे तांदुळात नाही आहे ते डाळीत असतं. आणि म्हणूनच ही कॉम्बिनेशन्स खाणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यातनं आपल्याला पूर्ण प्रोटीन सहज प्रकारे मिळू शकतात. आपण आत्ता ऐकलेल्या ह्या 5 टिप्समुळे आपल्या शरीरात न्यूट्रियंट्सचं ॲब्सॉर्प्शन जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला मदत होईल आणि अर्थातच आपण जे काही हेल्दी खातोय त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या शरीराला उपयोग होईल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा.
तुम्हाला तुम्ही यातल्या कोणत्या टिप्स आधीपासूनच फॉलो करत असाल तर मला ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याबरोबरच त्याच्याबरोबर असणारी घंटा म्हणजे बेल आयकन क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ कधी येतोय हे तुम्हाला लगेच समजेल. असेच इंटरेस्टिंग आणि सायंटिफिक व्हिडिओज घेऊन आम्ही येत राहू. तोपर्यंत धन्यवाद.